मामीला बोलून काय फायदा आहे? अरे पण तू का पडलास यात? आणि समज माहित असून बी तू गप्प राहिलास? मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती प्रशा. सूर्या, अरे नुसतं बोलू नकोस र, चांगली शिक्षा कर त्याला. आणि तुला जमणार नसेल ना तर मी करणार. हा, वागा बाजूला. नाही तर मग खबरदार माझ्या पशुबाळावर काठी उगारली तर त्या काठीने तुझं डोका पडीन. आणि आता बघू मला बघायचं कोण अडवतंय मला. आज एक तर तू राहशील नाही तर मी राहीन. ए ढवळीने, तुला लय माज आहे ना? तुझा माज आजच्या नाही उतरवला तर नावाची सावित्री नाही. आता फोन करून पोलिसांनी बोलवला. तुम्ही समजाने जे जे काही केलंय ना, नाही तुम्हाला समजासनी पोलिसात दिलं तर नावाचीच नाही. म्या ध्यानात ठेवा. सावित्रीबाई, मी पाया पडतो तुमच्या. तुम्ही पोलिसांना फोन करू नका, पोलिसांनी सांगू नका. मग ह्या पशाला तू शिक्षा द्यायचीच. आपल्याला मारून काय लागणार आहे का? कोडगा झालाय की हो. आणि त्यानं जे काही केलंय ना त्याच्या चुकीची शिक्षा मला द्या. तुम्ही मला मारा, माझ्यावर राग काढा. काय बोलतोय तू? एक अक्षर बोलू नकोस तू. वा सूर्य, नाही चांगली चाल खेळतोस रे तू. ही पण तुझी चालच आहे. तुला काय वाटतं? मला काय कळत नाही. तुला काय वाटतंय? हे समज केल्यानंतर मी तुला मारणार नाही, शिक्षा देणार नाही. तुला तुझ्या भावाची शिक्षा भोगायची आहे ना, मग भोगायची. दादा, सावित्रीबाई थांबव. काय करताय तुम्ही? आमच्या दादाला मारताय. खबरदार माझ्या नवऱ्याला हात लावला तर. सूर्यराव, अहो ही बाई एक नंबरची कावेबाज आहे. तिच्या बोलण्यात येऊ नका तुम्ही. अहो तुम्हाला फक्त हिची बाजू कळली हो, आमची ती बाजू समजून घ्या. अहो पशुपाल स्वतः हिला सोडवायला गेला. तो मला म्हणला की डोळे जेवण नाही झालं तरी चालेल, पण या म्हातारीला कोंडू नका म्हणून. पण मी त्याला माझी शपथ घातली आणि थांबवला. मी म्हटलं तू जर बाहेर नाही गेलास तर मग मी माझ्या जीवाचं बरं वाईट करेन, म्हणून तो बाहेर गेला. हो अहो त्याचा मी नाविलाच होतो. आजीचं डोळे जेवण होऊ दे, मग मी हिला सोडते असं मी त्याला म्हणले होते, म्हणून तो गेला. त्याचा जीव ह्या म्हातारीसाठी, या थेरडीसाठी तळमळत होता. त्याचं लक्ष लागत नव्हतं. समधी चूक माझी आहे. जे काय बोलायचंय मला बोला, मला शिक्षा द्या. तुम्हीच सांगा सूर्यराव, हे काही म्हणून मी बरोबर केलंय ना? हो दादा, ही बाई मुद्दा मांडून उठेपणा करतेय. दादा तुझ्या बरोबर बोलतीये. हो आम्हीच यांना बांधलेलं पाहिलं आणि आम्ही यांना सोडवलं सुद्धा. पण दादा तुम्हाला माहितीये या काय म्हणाल्या? या म्हणाल्या की मी तुम्हाला सोडणार नाही म्हणून. त्यांना हा कार्यक्रम होऊच द्यायचा नव्हता दादा. हे बघा, या चावल्यात दादा मला. तुझ्याला ओरबाडलाय यांनी, म्हणून आम्ही मामींना सांगितलं की यांना पकडून ठेवा. दादा हे बघा वरखडे, आम्ही त्या केसाला बी धक्का लागू दिला नाही ना, मारलं तिला, हिचा मान जपला आम्ही तिथं बी, पण हिने आमची परवाच नाही केली. आम्हाला मारलं काय, पोट करलं काय, लाज नाही वाटली का ग तशी हे सगळं वागताना? सूर्यराव हो इतकी नालायक बाई ही, माझं बिडॉस भिंतीवर आपटलं हिनं. अगं ये की तुझ्या कर्माची शिक्षा मिळाली तू वाचली, जागा दिली नाही तुम्हाला, म्हणून तुम्ही मला बांधून ठेवणार, मला मारणार. अरे तुझ्या भावाने आणि तुझ्या भावजयाने तुझे पाप केलंय ना, आणि त्याला एकच शिक्षा आहे, तू तुझ्या कुटुंबाशी संबंध ठेवायचा नाही. तू तुझं नातं त्यांच्याशी तोडायचं. आणि तुला जमत नसेल तर म्या शिक्षा देणार, समजाच मी तुरुंगात पाठवणार म्या. ए धमक्या कोणाला देतेस ग तू? आणि आमचं नातं तोडायला निघाली? सगळ्याने तोडातोडीची भाषा सोडून या बाईला दुसरं कुठं काय येतंय? आधी आपलं घर तोडलं, आता आपली नाती तोडायला निघालीये. अगे तुला काय वाटतं आमचं सूर्यादादा तुझं ऐकणार आहे? झालंय आता घरातलं डोळा जेवण, जा तुला काय करायचं तर कर. छोट्या छोट्या गोष्टींसाठी भांडते का तू आमच्याशी? वय काय तुझं, आजीची माया लावली पाहिजेस तू आम्हाला, पण नाही सतत भांडण करत असते आमच्याशी. आवली पूजा पाच, आता एक अक्षर बी काढलं तर तोंडातून, ते याद रखा. माफ करा मला सावित्रीबाई, तुमच्यासोबत जे काही झालं ना त्याची मला खरंच लाज वाटते. त्यात माझे घरचे सामील होते हे ऐकून तर जास्तच धक्का बसलाय मला. मी वेगळं होण्याचा, घर विकण्याचा विचार का केला हे फक्त मलाच माहितीये. पण आता मला वाटते माझे संस्कार हरले. वेगळं झाल्यावर मी शिकवलेलं हे सगळं काही हे लोक विसरून गेले. आईच्या जागी असणाऱ्या बाईचे हाल केले. दाजी माझ्यामुळे या समध्यांनी पाऊल उचललं, मी त्यांच्या वतीनं माफी मागते तुमची. एक अक्षर बोलू नकोस तू, आणि यामध्ये पडू नको. या सगळ्याची शिक्षा यांना मिळालीच पाहिजे, आणि मी देणार. प्रशा तू जे काही केलंयस ना त्याला माफी नाही. अहो मामी, तुम्ही लेकीच्या प्रेमा खातर कोणाचा खून कराल का? अहो लेकीचे हट्ट कुठवर पुरवायचे याची मर्यादा तुम्हाला कळायला पाहिजे होती. चुकलात मामी, तुम्ही लय चुकलात. ओमक्या, वैद्या, पशा, तुम्हाला सगळ्यांना वेगळं केलं, तुम्हाला तुमचं आयुष्य जगण्याची संधी दिली, माझ्याहून जास्त वाटा तुम्हाला दिला. अहो कमाईचं साधन बी ठेवलं तुम्हाला, पण तुम्ही माझी आबरूच्या वाट्यावर मांडलीत. अरे दुकानावर भांडलात, गावात भांडलात. बघा मी तुमच्या समोर हात जोडतो, एकच समजा की यापुढे तुमचा आणि माझा काही बी संबंध नाही. तो संबंध मी तोडलाय. आजपासून तुमच्याशी असलेलं माझं नातं मी तोडतोय. यापुढे माझा माझ्या भावांशी काही बी संबंध राहणार नाही. आता तुम्ही वेगळे आणि मी बी वेगळा. दादा अरे काय काय बोलतोस तू? या बाईंचा ऐकतोय तू? हे दादा, दादा मी पाय पडतो तुझ्या, असं नको ना करू. दादा अरे आमच्याशी नातं नको ना तोडू तू. आता माझा निर्णय पक्का आहे. काय बोलताय तुम्ही? का असं करताय? का समजायचा हिस्पोट करताय? नका असं समजायची नातं तोडू. सरे आता तू ठरव, तुला माझ्याशी नाते टिकून ठेवायचे का यांच्याशी? मी माझा निर्णय घेतलाय, तू तुझा निर्णय घे.